सर्वांना माझा जय गुरुदेव। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त अर्थात ग्राम जयंती निमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ग्रामगीता यातील जो संबंध आहे तो संबंध असाधारण असा आहे। ज्याप्रमाणे पाण्यातील मासोळी आपण पाण्यापेक्षा वेगळी करू शकत नाही, त्याचप्रमाणे ग्रामगीता राष्ट्रसंतांपासून वेगळी करता येत नाही। राष्ट्रसंत आपल्या ग्रामगीतेमध्ये म्हणतात, एकापासूनी अनेक व्हावे, अनेकासी एकत्वी आणावे, हा आपला मूळ संकल्प देणे चित्ती घातला सर्वांच्या। अर्थात प्रत्येक जीव हा देवाचा अंश आहे, प्रत्येक जीवामध्ये देवाचा अंश लपलेला आहे, प्रत्येक जीवामध्ये देवाचा वास लपलेला आहे, असा निर्वाळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजाला देतात। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रांचा उद्धार करताना म्हणतात, राष्ट्र उद्धारासाठी जीवन कला अतिशय महत्त्वाची आहे। जीवन कला म्हणजे जीवन जगण्याची कला। राष्ट्रसंत त्यामुळेच जीवन कलेला ग्रामगीतेमध्ये महत्त्वाची संकल्पना मानतात। राष्ट्रसंतांनी समाजामध्ये वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन केले। धर्म असेल, नीती असेल, शास्त्र असेल, जीवन शिक्षण असेल, या सर्व गोष्टींविषयी राष्ट्रसंतांनी समाजामध्ये आपल्या खंजिरीच्या माध्यमातून, आपल्या भजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले, समाजाचा उद्धार केला। या देशामध्ये बंधुभाव टिकला पाहिजे, या देशामध्ये सर्व लोक बंधुभावाने वागले पाहिजे हे सांगत असताना आपल्या गीतातून राष्ट्रसंत म्हणतात, या भारतात बंधुभाव नित्य वसुधे, देवरची असादे हे सर्व पंत संप्रदाय एक दिसुधे, मतभेद नसुदे। या भारतामध्ये सर्व बांधव एका दिलाने राहिले पाहिजे, माणसा माणसामध्ये बंधुत्वाचं नातं तयार झालं पाहिजे, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आग्रह धरतात। हे सर्व पंत संप्रदाय जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये मतभेद नसले पाहिजे, या मताचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढे म्हणतात, नांदवत सुखे गरीब अमीर एक मतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वाहो इस्लामी, स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसुधे, देवरची असादे। या समाजामध्ये, या राष्ट्रामध्ये गरीब आणि श्रीमंत असा भेद नसला पाहिजे। हिंदू ख्रिश्चन इस्लाम यांच्यामध्ये मतभेद नसला पाहिजे, याच्यामध्ये दुरी नसली पाहिजे, दुही नसली पाहिजे, असा मोलाचा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजाला देतात। धन्यवाद।